राज्यातून नाशिकला पंचवटी देवदर्शनाला येणाऱ्या भाविकांची आर्थिक लुटमार करीत त्यांना दमदाटी करण्याचे प्रकार पंचवटी परिसरात काही बेशिस्त रिक्षा चालकांकडून सातत्याने घडत आहेत. श्रीकाळाराम मंदिर परिसरात अशाच प्रकारे एका भाविकाशी दमदाटीने वागणाऱ्या रिक्षा चालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओची चित्रफीत पंचवटी पोलीस ठाण्यात पोहोचली. पंचवटी पोलिसांनी तातडीने कारवाई करून संबंधित रिक्षा चालकाला ताब्यात घेतले. त्याबाबत अधिक माहिती पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि ते व्हिडिओ सोशल मीडियामार्फत मला प्राप्त झाला होता. त्याच्याहून रिक्षा क्रमांक MH15FU2529 हे चालवणारा अजय ज्ञानेश्वर खेमनार वय 21 राहणार अमृतधाम पंचवटी हद्दीतील आहे. हा तिथे असणाऱ्या काळराम मंदिर परिसरात असणाऱ्या लोकांना धमक्या देऊन गाडीत बसवायचा अशी माहिती मिळाली होती. त्याच्यावर आम्ही त्याला आणून त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन 191 अटक केली आहे आणि आज विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर आज रोजी हजर करण्यात आलेला आहे आणि त्याच्या रिक्षावर मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे. संशयित रिक्षा चालकाचे नाव अजय खैरनार आहे. यापूर्वीही बेशिस्त आणि आरेरावीने वागणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.